डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्तानं भीम राष्ट्र ग्रुप, राजमुद्रा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आदर्श असा उपक्रम राबवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चप्पल व खाऊचं वाटप करण्यात आलं आहे. मागील 5 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाहेर अन्नदान वाटपाचा कार्यक्रम यांच्या वतीनं घेण्यात येत असतो. आज रोजी उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना भर उन्हाळ्यात त्यांचे पाय भाजू नये यासाठी भीम राष्ट्र ग्रुप, राजमुद्रा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने चप्पल व खाऊचं वाटप करण्यात आलं आहे. जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप पगारे, प्रदीप खाडे, सूरज बनसोडे, वाल्मिक लहिरे, संतोष बारसे, राजू पंडित, संजय कोपरे, वसतिगृह अधीक्षक प्रशांत अहिरे यांसह विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज मोठ्या जल्लोषात भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारतभर साजरी होत आहे. तसेच आज कोपरगावमध्ये भीमराष्ट्र ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गजानन नगर यांच्यातर्फे एक सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून भीमजयंती साजरी केली जात आहे. आपण आज आंबेडकर वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना एक दैनिक उपयोगी म्हणून चप्पलचं वाटप आणि मिठाईचं वाटप करून आपण त्यांच्यासोबत आजचा आनंद साजरा केलेला आहे. आणि नामदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागील 5 वर्षापासून अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी करत आहोत. त्यामध्ये राजमुद्रा प्रतिष्ठान, भीमराष्ट्र ग्रुप आणि नालंदा बुद्धविहार गजानन नगर याचे सर्व कार्यकर्ते हिरारीने सहभाग घेत आहेत. आणि अशा या सामाजिक उपक्रमामध्ये सर्व भारतीयांनी, सर्व कोपरगावकरांनी आणि सर्व भीमसैनिकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती. या जयंतीनिमित्त राजमुद्रा प्रतिष्ठान, भीमराष्ट्र ग्रुप यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग या विद्यार्थ्यांना चप्पल व मिठाई वाटप केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जय भीम, जय महाराष्ट्र. तसेच सर्व भारतीयांना मी भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त आज भीमराष्ट्र ग्रुपचे आमचे प्रदीप, त्याच्यानंतर सूरज बनसोडे हसन यांनी जो कार्यक्रम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये मिठाई वाटप व सँडलचे वाटप, यांनी दरवर्षी 5 वर्षापासून हे कार्यक्रम करत आहे. या कार्यक्रमासाठी नामदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज 6वं वर्ष एकत्रित हा कार्यक्रम करत आहे.